पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष व राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर या श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या। यावेळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत राज्यातील राजकीय घडामोडीवर भाष्य केले। यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या बाबतच्या घटनेवर बोलताना ही घटना मान खाली घालावी लावणारी आहे व हे प्रकरण लज्जास्पद आहे असेही सांगितले। यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऍडव्होकेट राजेश भादुले, महिला काँग्रेसच्या मुबीन मुलानी यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व उपस्थित होते। खरं मला भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा प्रकार बघितला आम्ही आणि अतिशय मान खाली घालणारा तो प्रकार आहे। मला यावेळेला खरं चित्रताईंची फार आठवण झाली की चित्रताई आता काय कमेंट करतील की नाही करणार, पण एकंदरीत आपण जर बघितलं असेल तर चंद्रकांतदादा पाटील म्हणत आहेत की महिलांनी स्वयंपाकघरात जायला पाहिजे आणि आता हे जिल्हाध्यक्ष हे असे सगळे प्रकरणं करतायत। आणि तसंही तुम्ही बघितलं तर ज्या पक्षाचे ते आहेत त्या पक्षामध्ये महिलांचा काही फार मान सन्मान असतो अशातला काही भाग नाही आहे। आता कारवाई त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर करावी, पण अशी प्रकरणं हे लज्जास्पद आहे आणि तेही सोलापूरसारख्या शहरामध्ये जिथे आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आलेलो आहे तिथला भाजपचा कार्यकर्ता अशा प्रकारची कृत्य करतो हे निषेधार्हच आहे। आता गंमत अशी आहे, तुम्ही बघताय सगळ्यांना वन बाय वन क्लीन चिट मिळती आहे ती, आणि आपण आता काय म्हटलं पाहिजे की क्लीन चिट सरकार म्हटलं पाहिजे का की ईडी सरकार तर आहेच की ईडी लावायची मग क्लीन चिट द्यायचं, या सगळ्या गोष्टी संविधानाला तडा देणारे आहेत आणि लोकशाहीला तडा देणारे आहेत। खरं जनसामान्यांनी विचार करावा, अशा प्रकारे असे निर्णय ह्याच्या आधी आपल्या देशामध्ये कधीच झाले नव्हते जे आत्ता होत आहेत महाराष्ट्रामध्ये होत आहेत। तर या सगळ्या गोष्टींचा जनसामान्यांनी विचार करून पुढच्या खेपीला खऱ्या अर्थानं जो संविधानाचं पालन करतो, जो आपल्या या देशाच्या संस्कृतीचं पालन करतो, त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।